जे आनंदवीर काय त्याचं नाव आहे, त्या प्रयोगाचं नाव आहे आनंदवीर. याला आनंदवीर का म्हटलेले आहे, कारण जेव्हा तुम्ही याच्यामधून पाहता तर तुम्हाला काय वाटते की सुरुवातीला आपल्याला फक्त किती आहेत, दोनच लयची रांग आहे. परंतु जेव्हा आपण या अशामध्ये आतमध्ये पाहतो तेव्हा आपल्याला काय होते, असंख्य असे लयट दिसतात. सुरुवातीला आपण दोनच लयन आहेत लाईटच्या, परंतु याच्या अशामध्ये भेटत आपल्याला अनेक वाटतात. का? कारण याच्यामध्ये आतला जो असा आहे तो समांतर लावलेला आहे. आरसा काय केलेला आहे, समांतर लावलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय हे जे अनंतवीर जी तयार होण्याचे कारण म्हणजे ते सूत्र आहे. काय सूत्र आहे, 360 भागिले n वजा 1. म्हणजे 360 हा अँगलमध्ये n ही प्रतिमेची संख्या आहे, वजा 1. अशा प्रकारच्या फॉर्म्युलाचा वापर करून या ठिकाणी असंख्य प्रतिमाचा निर्माण केला गेला आहे. तर आपण यापुढे पाहिल्यानंतर आपल्याला अनेक आतमध्ये बघा वेगवेगळे दिसतात, म्हणून त्याला अनंतवीर म्हटलेले आहे.